नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केके अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी कपिल कळकेकर तुमचे सहर्ष स्वागत करतो। मी तुम्हाला शब्द दिला होता की इंग्रजीचे काही व्होकॅब्युलरीचे शब्द मी तुमच्यासमोर घेऊन येतो जे कायम रिपीट होतात, मग तुमची तलाठी भरतीची परीक्षा असू द्यात, आरोग्य सेवा भरतीची परीक्षा असू द्यात, सरळ सेवेच्या ज्या परीक्षांना इंग्रजी असते अशी परीक्षा असू द्यात किंवा एमपीएससीची, कायम रिपीट होणारे 1984 पासूनचे सगळे व्होकॅब्युलरीचे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे बघा। तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊ शकता, इंस्टाग्रामवरती, त्याच्यानंतर फेसबुकवरती आणि आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती, तुका म्हणे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे। ही पीडीएफ नंतर मी टेलिग्रामवरती टाकणार आहे बघा, तुम्ही ह्या कुठल्याही लोगोवरती क्लिक करून माझ्याशी जोडले जाऊ शकता। तर 2017 एमपीएससीला विचारले गेलेले हे प्रश्न आधी पण विचारले गेले होते, 17 परत तो रिपीट झालेला प्रश्न आहे बघा। इन्फार्मरी या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारलाय बघा, स्पेलिंग पण लक्षात घेत चला। इन्फॉर्मरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी हिंट सांगतो, ज्यांच्याकडे इन्फॉर्मेशनचा खजिना असतो असे आपले वृद्ध लोक जे असतात, वृद्ध विद्यार्थी मित्रांनो, काही लोकांचे आई वडील असतात त्यांना लोक काय करतात, वृद्ध आश्रमामध्ये ठेवतात। ओके, होम फॉर ओल्ड पर्सन्स, ओके, होम फॉर ओल्ड पर्सन, त्याला इन्फॉर्मरी असं म्हणतात बघा, हा पॉइंट लक्षात घ्या। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑर्फनेज नावाचा शब्द आहे, अनाथालय जे असतं, होम फॉर ऑर्फनेज, बरं का, त्याच्यासाठी ऑर्फनेज नावाचा शब्द वापरला जातो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आहे बघा आर्सेनेल, आर्सेनेल शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो शस्त्रगार किंवा शस्त्रांचा कारखाना, बरं का, प्लेस फॉर अॅन्युमेशन अँड वेपन्स, ओके, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो शस्त्रगार जे असतं त्याला म्हणायचं असतं। अरे सोनलचा शस्त्रास्त्र कारखाना, असं 50 वेळा म्हणा म्हणजे लक्षात राहील। ओके, हा प्रश्न कायम रिपीट होत असतो बघा। त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो केनल नावाचा शब्द बघा, केनल शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो KENEL असा आहे बघा, केनल म्हणजे अ प्लेस फॉर डॉग, ओके, श्वानगृह आपण म्हणतो, कुत्र्यांसाठी राहण्याचं जे घर असतं श्वानगृह, बरोबर आहे का, असं म्हटलं तर असं लक्षात राहील बघा तुम्हाला, कुत्र्याचं घर कॅनॉलच्या जवळ आहे। आता परीक्षेमध्ये कायम रिपीट होणार हे प्रश्न असल्यामुळे जेव्हा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुमचा बरोबर येईल बघा। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो बघा, वन हू ग्रेट लव्हर ऑफ बुक्स, याच्यासाठी कुठला शब्द वापरता येईल, वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्याला बघायचे की जो पुस्तक प्रेमी आहे याच्यासाठी कुठला शब्द, बायगॉट, बरं का, बायगॉट शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो हटवादी, ओके, माझंच खरं म्हणणारा, बरं का, जरी जगाचा झाला नाही नाटक करू आम्ही, खऱ्याचंही खोटं खोट्याचंही खरं असं म्हणणारे बायगॉट, ओके, बायगॉट कसा व्यक्ती आहे असं तुम्ही म्हणा म्हणजे लक्षात राहील, बरोबर आहे का। ब्लोंड या शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो गोरी आणि सोनेरी केस असलेली स्त्री, ओके, बोल्ड वर्ण ब्लोंड हा शब्द आलेला आहे बघा, बोल्ड म्हणतो ना आपण, बरोबर आहे का। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बेबिलोफाईल शब्दाचा अर्थ होतो की पुस्तक प्रेमी, बरोबर आहे का, ग्रंथप्रेमी, ग्रंथ संग्रह करणारी व्यक्ती, ग्रंथांचा संग्रह करणारे व्यक्ती आजकाल कमी व्हायला लागलेले आहेत, कारण ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुच्या हाती, नव्या युगाचे नव्या जगाचे आनंद गाणी गाती मंगेश पाडगावकर एका ठिकाणी म्हणतात, जास्तीत जास्त वाचलं आपण पाहिजे, वाचाल तर वाचाल। आणि बुकी तुम्हाला माहित आहे बघा पुराणो, शर्यतीमध्ये जुगाराचे पैसे स्वीकारणारा, घोड्यावर पैज मारणारा वगैरे वगैरे जे असतो तो बुकी असतो। म्हणून आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन बुक लव्हर, तर बेबिलो फाईल असा हा शब्द त्या ठिकाणी लक्षात ठेवा। तर हे 5 शब्द तुम्हाला आज लक्षात घ्यायचे आहेत बघा। आपले हे चॅनल जे आहे विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना सांगा, माझ्यासोबत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जोडले जा, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती आणि खास करून टेलिग्रामवरती ही आहे अशी पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल। ओके, थँक्यू, थँक्यू सो मच, बाय बाय।